माझं ध्येय भाकरीवाणीच आहे. नुसतं जळायचं दुसऱ्यासाठी. आणि नशिबी असला नवरा, 2 दिवसात येतो म्हणून गेला. आज 8 दिवस झालं. कुठे लपट केलं असेल कोणास ठावं. नाव घेतलं ते आपटतं. आलं वाटत 4 गाव चौकीर डपून. हे द्रुपदा बोंबल तरी बघणार नाही. मी कोणाला विचारतोय? फुकणीला. आतात नवरा वेळा दमून भागून घरी आला तर काय धाड भरली त्याला दमाला? कसलं काम करतोय का धंदा? माझ्याकडे बघ तरी. तुमच्याकडे बघून काय पोट भरणार आहे माझं? हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. अरे जायला आता तरी बघशील. माझ्यासाठी नाही तर काय म्हशीसाठी. एवढ्यानं काय होतंय? हे बघ बया आणि हे बघ. अरे माझे देवा, काय म्हणू तुम्ही? मला एकदम तुमचं मुक्काच घ्यावंस वाटतं. घेऊन टाक पटकन, कोण बघत नाही. पण काय कारभानी, काय इतक्या संध्या वस्तू तुम्ही कुठून आणि कशा आणल्याचा? त्या पिशवीत काय 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 होत तेवढं समजा देऊन टाकलं. या पिशवीत नाम्याच्या पटक्याचा रंगवायल दिलेला सासरा आहे. म्हणजे नाम्याच्या सासऱ्यानं रंगवायल दिलेला पटका आहे. पण ही मात्र लोकशाहीने आपल्याला दिलेली प्रेमाची भेट आहे. बरं काय? मला माहितच नव्हतं तुमची लोकशाही इतकी चांगली आहे म्हणून. तर कशा पाय भेट दिली? काय म्युनिसिपालिटीच्या निवडणुकीचा धडाका चालला ना तालुक्याच्या गावाला. बर मग तिथं मी निवडणुकीचं काम केलं. म्हणजे लोकशाही, म्हणजे लोकांचं, म्हणजे भारत मातेच, म्हणजे सरकारच. म्हणजे सरकारची आणि तुमची ओळख असलच. आय आय हाय नवा. मग तुमच्या त्या सरकारला सांगा काय 3-3, 5-5 वर्षाने निवडणुका घेतो त्या काय खरं नव. महिन्याच्या महिन्याला घेत जा म्हणजे आपली चांदी होईल. कस सांगन सांगन सरकारला सांगन तुझी आयडिया. खरं सांगू कारभारी, आणि काय आहे? आज मला तुमच्या निवडणुकीचं महत्व कळलं. असं नाही तर मला वाटायचं तुम्ही नगतात लुडबुड करताय. आता तुला पटलं ना? लय हुशार आहेस. माता मला भाकरी खायला देणार? लय भूका लागली. कारभारी आज तुम्ही म्हणाल तसं करते, पण अगोदर हातपाय धुणे. तुमची गरम गरम भाकर करून वाटते. आता चाललो हातपाय धुवाय. कारभारी मला तुमचं लय अभिमान वाटतोय. हातपाय धुणार म्हणून दोन दिवसात येतो असं म्हणाला होता तुझा नवरा. आज 8 दिवस झालं, पत्त्या कोण आहे त्याचा? अडकले असतील त्यांच्या तरी काम. बाबासाहेब आम्ही आलोय. आमच्यावर आणि आमच्या पोरीवर लय उपकार केले सर. कस नव बघा तरी काय आणलंय, आणि ते बी स्वतःच्या कमाईनं आणलंय. या बघा, धोतराच पान आणि सदऱ्याचा कपडा. मी जावयाकडनं सासऱ्याला दिलेली भेट नमस्कार करतो. बरं, कसली कमाई केली? आपलं हेच किती आहे, म्हणजे एकाचा ट्रॅक्टर दुसऱ्याला विकून दिला, कमिशन आपलं. जाग झालं की म्हणजे धंद्याला लागला असं म्हणायचं. पोरी नामदेवराव असते, गरम गरम चहा करून दे, दमलं असतील ते. चल हात चला, आम्ही माडीवर आहे. श्री हरी श्री हरी. चल 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 लवकर गरमा गरम चहा दे. तुझ्या बाची ऑर्डर आहे. मला सांगू नका काही. ए अग, आता निवडणुकीचं काम म्हणल्यावर 1-2 दिवस इकडे तिकडे व्हायचं. ए लय रागावले काय? आमच्या रागावण्याचं तुम्हाला काय? सासऱ्याची तेवढी नाराजी घालवली. अग येडे, सासऱ्याची नाराजी दिवसा घालवायची असते आणि बायकोची नाराजी
रात्रीच्या अंधारात मिटवायची असती. चला आपलं काही गुदगुल्या केलं आणि बोलणं होते झालं. अगं माझी दिलाची राणी, हे रे तुला कसा गैसरीन मी. येताना इशिवाच्या येताळाला कोंबड कापलं कि मग मी माझ्या देवीची पूजा करायला मोकळा. पण अगोदर नाही का सांगायचं? नाही सांगितले पण घ्या काय का नाही बघू बघू कशी दिसतीस ती. नेच बघू माझ्या मोर चल. सारखं सारखं काय चवटपणा लावला बर राहिलं. एक काम करशील राज्याला तू घडी मोड आणि मी स्त्री मोडन. कुठं निघालं सकाळी सकाळी? अगं त्या नाम्याच्या सासऱ्याचा रंगवाल दिलेला फटका नाही काय तो त्याला द्यायला चाललो. उगा उशीर करू नका जा. काय येणार काय मी आत्ता गेलो तो आत्ता आलो कसला उशीर. गंगे तुमच्या नवऱ्यात ना आमच्या नवऱ्यात काय बी फरक नाही बघ. दिसली मस्की चाललं मागणं, दिसली मस्की चाललं मागणं. बाईकडे यायचं म्हणजे लय घसरत यावं लागतंय. सुंदर नुकतीच आंघोळ झालेली दिसतीये. आत्ताच झाली. यायला उशीर झाला मला यायला. चावट कुठला बस बघू. आंघोळ झाली की बाई फुलावानी टवटवीत दिसते. एकदम वास घ्या असं वाटतो. काय रे आज सकाळी सकाळी खडी साखर तोंडात धरून आलाय. मग तुझ्या वाचून काय चैन पडत काय मला? बायकोला बी घरात असं सांगत. बायकोची गोष्ट वेगळी आहे. आमची बायको म्हणजे घरातला पाण्यानं भरलेला माठ. तो बी आताशी येतोय. बोलण्यात लई हुशारी दावतोस. कशाला आला होता सकाळी सकाळी? हे तालुक्याच्या गावाला निवडणुका झाल्या असतील. मला कशा पैसे सांगतो? हे आमच्या उमेदवारानं मतदारांनी थाळ्या आणि लुगडी वाटली. ते वाटण्याचं काम माझ्याकडेच होत ना. मी तुला पण मतदार बनवली आणि तुझ्यासाठी. काय शोधतो? मी येतो ना पिशवी आणली तुझ्या बरोबर. ही काय पिशवी? खांद्यावर. खांद्यावर तर येतात ना. मी लुगडा आणि थाळ्या आणल्या. अरे तुकारामचे तुमच्यासारखा दोस्त नाही गावायचा. बघू बघू लुगडे इकडे. हे हे लुगड तुला काय लाज वाटते का? मी तुला आपला समजत होते. काहीतरी घोटाळा झालं. उचल त्या चुंद्या चाला लाग. तुला थोबड दाखवू नकोस. ए सटवे गाव भवाने तुझं थोबड एकाच दोन करून ठेवीन. कुणाला बोलतीय का तू? शेणात पाय पडला असता तो माझा नवरा. हे मात्र तुझं बरोबर आहे. ही दमडीच्या बाईस ऐकून घेताय आणि मला पाण्याचा मान म्हणताय? हे समजा मीच ठेवलंय. बघूया माझा फोन काय करता इथे. बघितलं ए भवाने जी भासून ठेवीन तुक्या बिक्या म्हणलीस का? अरे जा अशा लई बघितल्यात मी. चला खाला आज तुम्हाला भांडातलंच पाणी पाहते. चला